दुसरी बातमी भाजप मंत्र्यांच्या भुजबळ प्रेमाची. गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात खितपत पडलेल्या छगन भुजबळांसाठी भाजपला प्रेमाचा पाझर फुटलाय. केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर केंद्रीय मंत्री देखील भुजबळांच्या सुटकेकडे डोळे लावून बसलेत. हे भुजबळ प्रेम अचानक का उफाळून आलंय पाहूया हा रिपोर्ट. छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादग्रस्त व्यक्तिमत्व. शिवसेनेतून राष्ट्रवादीपर्यंत आणि महापौर पदापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेणारे राजकीय नेते. मात्र गेल्या 2 वर्षांपासून ते तुरुंगात खितपत पडलेत. मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्याखाली ईडीनं मार्च 2016 पासून छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक करून तुरुंगात टाकलंय. 1.5 वर्ष उलटली पण भुजबळ काका पुतण्यांना अजून जामीन मिळत नाहीये. अशा भुजबळांसाठी भाजपला अचानक प्रेमाचा पाना फुटलाय. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं डॉक्टर माधव माळी यांना पुण्यात समता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी भुजबळांसारखा लढवय्या नेता तुरुंगातून बाहेर यायला हवा असं धक्कादायक वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलं. गोरगरीब समाजासाठी लढणारा हा लढवय्या नेता समाजामध्ये आज बाहेर असण्याची आवश्यकता आहे. कायदेशीर बाबी आहेत ज्याची चौकशी होत राहील, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की एक लढवय्या व्यक्ती की गेली 2.5 वर्ष कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकून आज जर आतमध्ये असेल तर त्यांना बाहेर असणं आणि समाजासाठी संघर्ष करण्यासाठी आणि परमेश्वराकडे मी प्रार्थना करेल की ज्या कलमाचा आधार घेऊन गेली 2 वर्ष माननीय छगन भुजबळ साहेबांना जामीन होत नव्हता ते कलम आता रद्द झालेलं आहे. दिलीप कांबळेच नाहीत तर केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनीही यावेळी भुजबळांचं कौतुक केलं. हमारे नेता श्री छगन भुजबळ साहब को आज होना चाहिए था. इस अवसर पे मैं कामना करता हूं कि जल्दी ही भुजबळ साहब हम लोगों के साथ ऐसे कार्यक्रमों में उपस्थित होंगे. उल्लेखनीय बाब म्हणजे सत्ताधारी पक्षाचे मंत्री भुजबळांच्या सुटकेची आशा व्यक्त करत असताना शरद पवारांनी मात्र त्याबाबत चकार शब्द उच्चारला नाही. समता परिषदेची स्थापना करण्याच्या संबंधीची भूमिका छगन भुजबळांनी घेतली आणि सगळ्यात एक महत्त्वाचं काम त्यांच्याकडून केलं गेलं ते म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या विचाराचा प्रसार हा त्यांनी फार चांगल्या रीतीने केला. ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे भुजबळ एकेकाळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीच त्यांच्या विरोधात रान उठवलं होतं. आता त्याच भाजपच्या मंत्र्यांना भुजबळांची सुटका व्हावी असं वाटतंय. यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे? तुरुंगात खितपत पडलेल्या भुजबळांवर अन्याय झालाय का? राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना एकट्या भुजबळांवरच राजकीय कारवाई झाली का? आणि भुजबळांना पावन करून घेण्याची भाजपची योजना आहे का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.